नमस्कार, अंजलीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मसाले भाताची रेसिपी पाहतोय आणि हा मसाले भात आपण पावटा वापरून करणार आहे. खूप सोपी पद्धत आहे पण अतिशय छान असा हा पावटा भात आपण आज बनवतोय. तर चला, पावटा भातासाठी लागणारं जे साहित्य किंवा जिन्नस आहे ते सगळ्यात अगोदर बघून घेऊया. तर इथे मी 1.5 कप, म्हणजे किंवा वाटीच्या मेजरमेंट आहे माझं, तर 1.5 वाटी मी इथे हा बासमती राईस आहे त्याला 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजून घेतलं होतं आणि त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. तर 15 मिनटासाठी आपल्याला बासमती राईस सोक करून ठेवायचा आहे. इथे मी 1 वाटी पावटा घेतलेला आहे. तर बघा, याला पोपटीचे दाणे पण म्हणलं जातं. तर इथे आपण 1 वाटी पोपटीचे दाणे किंवा पावटा वापरलेला आहे. 1 चम्मच आपण इथे 1 टेबलस्पून हळद वापरली आहे. इथे थोडंसं मी सुकं खोबरं घेतलं, डेसिकेटेड कोकोनट आहे साधारणतः 1.5 ते 2 चमचे. 1 चमचा इथे आपण मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे. तर इथे आपण चवीनुसार मीठ वापरणार आहे, लागेल तसे मीठ वापरायचं. 1 चमचा आपण धना पावडर घेतली आहे आणि 1 चमचा आपण इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. साधारणतः इथे आपण थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आपल्याला. आणि हा स्पेशली पावटा भात आहे, त्यासाठी मी कुठल्याही भाज्या दुसऱ्या यूज केलेल्या नाही आहेत. थोडीशी इथे कढीपत्ता आणि इथे साधारणतः 2 मोठे कांदे बारीक उभे चिरून घ्यायचे. अशा प्रकारे जसं आपण उभे चिरून घेतो त्याच पद्धतीने उभे चिरून घ्यायचे आहेत. आणि इथे आपण साधारणतः 1 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक स्लिट करून अशा लांबलांबच कट करून घेतलेल्या आहेत. आणि इथे मोठी वेलची, मसाल्याची जी वेलची असते ती यूज केलेली आहे. काळी मिरी घेतली 4-5 4-5. आपण इथे लवंग, 2 दालचिनी आणि 2 तेजपत्ता, तर किंवा तमालपत्र म्हणतात त्याला, तेही वापरलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर एका कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून. तेल गरम झाल्यानंतर आपण इथे जिरं टाकलेलं आहे, मोहरी, करीपत्ता टाकायचा. नॉर्मल फोडणी द्यायची आपल्याला. तर आता आपण करीपत्ता व्यवस्थित तडतडला की मग यात हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. आणि जे आपण जो मसाला किंवा जो खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनी, परत आपण तमालपत्र घेतलेली आहेत, लवंग घेतलेले, ते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी छान अरोमा येईपर्यंत थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. जेव्हा आपण असे खडे मसाले तेलामध्ये फ्राय करतो त्याचा एक वेगळाच सुगंध यायला सुरुवात होतो. त्यावेळेस मग आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. तर इथे साधारणतः 1 टेबलस्पून मी इथे लसूण अद्रकची पेस्ट वापरलेली आहे. आणि लसूण अद्रकची पेस्ट पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आणि त्यात मग आपल्याला 2 कांदे टाकून घ्यायचे आहेत. तर कांदे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी छान लागतो, करायला सोपं आहे. आणि असा मसाले भात तुम्हाला दह्यासोबत किंवा एखाद्या साजूक तुपासोबत खायला खूप छान लागतो. लहान मुलांनासुद्धा अतिशय उपयुक्त किंवा डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता, अतिशय पौष्टिक आहे. तर इथे आपण पावट्याचे दाणे घेतलेले आहेत. बघा, व्यवस्थित 1 वाटी दाणे घ्यायचे. आवडत असेल तर खूप जास्तही टाकू शकता. आणि यात तुम्हाला इतर भाज्या जर आवडत असतील, गाजर म्हणा, गोबी म्हणा, तेही टाकू शकता. पण मी स्पेशली आज पावटा भात किंवा पावटा मसाला भात दाखवते, त्यासाठी स्पेशली फक्त पावट्याचा यूज केलेला आहे मी इथं. अदरवाईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या ॲड करू शकता. इथे बघा, हलकेसे आपले जो कांदा आहे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण यात 1 चमचा धना पावडर टाकूया. 1 चमचा आपण इथे हळद पावडर यूज केलेली आहे, म्हणजे हळदीनं पण छान कलर येतो तेलात टाकल्यानंतर. इथे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे साधारणतः 1 ते 1.5 मोठा चमचा. आणि इथे तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तेही तुम्ही यात टाकलं तर एकदम छान टेस्ट येते. खोबऱ्यानेसुद्धा मसाले भात जबरदस्त बनतो. तर यात तुम्हाला आवडत असेल तर मटारचे दाणे टाकू शकता. तर बघा, व्यवस्थित आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. यात आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी, बारीक चिरून घेतलेली होती कोथिंबीर. आणि कोथिंबीर तेलात टाकून घ्यायची, चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा मसाले भात घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर आता हा मसाले भात तयार होत आहे. तर आपण यात आता ॲड करूया जो आपण तांदूळ धुवून घेतलेला होता, तांदूळ भिजून घेतलेला इकडे मी. तर हा तांदूळ मी आता यात ॲड करणार आहे. साधारणतः आपण इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. 1.5 वाटी तांदळाला 10 ते 15 मिनटं मी बासमती तांदळाला भिजवलेलं आहे पाण्यात. त्यानंतर पाणी काढून मग अशा प्रकारे आपण हा तांदूळ कोरडा मस्तपैकी तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. जास्त पाणी वगैरे या वेळेला ॲड करायचं नाही. साधारणतः 1-3 मिनटं असे छानपैकी
तांदळामध्ये वाफा आल्या की मग आपण त्यात पाणी ॲड करायचं. त्याचं रिझन एकच आहे की भात हा एकदम मोकळा होतो आणि तांदूळ पण छानपैकी फ्राय झाले की मग आपला भात सुटसुटीत होतो, नाहीतर मग गिचका होण्याची शक्यता असते जर तुम्ही पाणी खूप जास्त टाकलं तर. त्यासाठी बघा छानपैकी असं तांदूळ व्यवस्थित फ्राय झालेला आहे, 2 ते 3 मिनटं आपण तांदूळ फ्राय करून घेतलेला आहे. तर आता आपण यात पाणी टाकूया. तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे पाणी टाकणार आहे. साधारणतः मी 2.5 वाट्या पाणीचं यूज केलेलं आहे इथे. तर तुम हे तांदळाच्या क्वालिटीवर डिपेंड करतं की तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं किंवा किती लागत नाही. तर इथे मी 2.5 वाटी पाणी यूज केलेले, 1.5 वाटी तांदळासाठी. बासमती तांदूळ ऑलरेडी सोक केलेला होता त्यासाठी इथे मी फक्त 2.5 वाटी पाणी यूज केलेलं आहे. अगदी मोकळा मोकळा भात होतो आणि खायला पण खूप छान लागतो. तर अशा प्रकारे व्यवस्थित हे एका चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण कुकरचं झाकण लावून आपल्याला या त्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया आणि कुकर 3 शिट्ट्यानंतर थंड झाल्यानंतर मग आपण हा भात काढून घेणार आहोत. तर इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. अगदी कुकर थंड झालेला आहे, शिट्टीची वाफ गेलेली आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया की इथे आपला मसाले भात, पावटा मसाले भात अगदी गरमागरम छान तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान आणि किती सुंदर कलर आलेला आहे. अगदी मोकळा मोकळा होतो ह्या भात, खायला पण छान लागतो. आणि तुम्ही हा मसाले भात तुम्ही बऱ्याच ठिकाणी खाल्ला असेल पण या पावट्यामुळं किती छान टेस्ट येते हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही कळेल खूप छान असा हा पावटा भात तयार होतो. तर बघा आता एका सर्विंग डिशमध्ये हा पावटा भात किंवा पावटा मसाले भात मी काढून घेणार आहे. किती मोकळा झालेला आहे आणि हा पावटा भात एकदम साजूक तुपासोबत छान लागतो. सध्या बाजारात पावटा किंवा पोपटी मिळायला लागली आहे तर याला बऱ्याच नावांनी बऱ्याच वेगळ्या ठिकाणी कोणी याला घेवडा पण म्हणतं आणि याला कोणी पावटा म्हणतं कोणी पोपटी म्हणतं. तर हा पावटा भात इथे आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेला आहे. जर तुम्ही हा खडा मसाला तुम्हाला यूज करायचा नसेल तर तुम्ही कुठलाही एखादी बिर्याणी किंवा एखादी पुलावचा मसाला यूज केला तरी चालेल, एकदम छान होतं. तर आता आपण यावर थोडंसं खोबरं, अशा प्रकारे खिसलेलं खोबरं आहे ते टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरने मी इथे गार्निश केलेलं आहे. तर यावर 1 चमचा साजूक तुपाची डाळ टाकून व्यवस्थित तुम्ही सर्व करू शकता. अदरवाईज असं थंडगार दही मस्तपैकी त्यासोबत तुम्ही देऊ शकता. लिंबाचं लोणचं आणि पावट्याचा भात, थोडंसं साजूक तूप असेल किंवा एखादी उडदाच्या डाळीचं पापड असेल तर अप्रतिम टेस्ट होते. किंवा लाईट हे डिनरसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे आपला मसाला पावटा भात रेडी आहे खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही.